आता बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून आता केवळ तेरा हजार घनफूट पाण्याचा विसर्ग होतो आहे पुण्यामध्ये अतिसावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे मात्र तरी सुद्धा पुण्यामध्ये कालची आपण परिस्थिती पाहिली गुरुवारची तर पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती अद्यापही पाणी या ठिकाणी आहे हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन कालची आपण पुण्याची परिस्थिती पूर परिस्थिती पाहिली तर अगदी भयावह होती आणि आता पाणी ओसरायला आता सुरुवात झालेली आहे जर खडकवासल्या धरणातून आपण पाण्याचा विसर्ग जर पाहिला तर आता सध्या तरी कमी आहे मात्र जर पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो काय माहिती अगदी बरोबर आहे खरं तर, तर काल जवळपास पंचावन्न हजार क्युसेक पर्यंत पाणी जे आहे ते खडकवासल्या धरणातून सोडलं गेलं होतं आणि त्यामुळे जे आहे ती पूर परिस्थिती शहरातील काही भागामध्ये म्हणजे सिंहगड रोड असेल किंवा पुलाची वाडी असेल वडगाव शेरी भागातील असेल या भागामध्ये जी आहे ती काही पूरस्थिती जी आहे वारजे मालवाडी असेल या भागामध्ये जी आहे ती काहीशी पूरस्थिती निर्माण झालेली होती परंतु आ, काल रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पाऊस जो आहे तो थांबलेला पाहायला मिळतोय आणि हा पाऊस थांबल्यानंतर जवळपास सत्तर टक्के धरण देखील मोकळं जे आहे ते प्रशासनाने केलेलं होतं म्हणजे रात्री जरी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तरी धरणाची कॅपॅसिटी वाढलेली असेल आणि धरणामध्ये पाणी साठा करू शकतो अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती ठेवलेली होती त्यामुळे जे आहे ते आता जवळपास तेरा हजार क्युसेक पर्यंत पाणी जे आहे ते सोडलं जात आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये घाटमाथ्यावरती जे आहे ते कालपासून पाऊस सुरू आहे आणि घाटमाथ्यावरती निश्चितचपणाने पाऊस पडला तर खडकवासला साखळीतील पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि त्यामुळे जे ते खाली पाणी सोडावं हो लागतं परंतु सध्याच्या घडीला तरी अशा प्रकार दिसत नाहीये ते तेरा हजार क्युसेकचा पाणी पुरवठा पाणी जे आहे ते पाण्याचा विसर्ग जो आहे तो विसर्ग सध्या केला जातोय त्यामुळे काहीसा दिलासा जो आहे तो पुणेकरांना आणि पूरग्रस्त नागरिकांना मिळालेला आहे परंतु अनेक घरांमध्ये अजून देखील चिक्कल आहे अनेक घरांमध्ये पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काही नागरिकांचं स्थलांतर जे आहे रोहित आता पुणे वेधशाळेने काय निर्णय दिलेला आहे काय सांगितलेलं आहे की आता पुण्यामध्ये काय वातावरण असेल आता परत एकदा पाऊस होऊ शकतो का त्या संदर्भात हवामान विभागाने काल रात्रीचा जो अपडेट दिलेला होता त्या रात्रीच्या अपडेटमध्ये चोवीस तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस अशा प्रकारची अपडेट जे आहे ती हवामान शाखेकडून देण्यात आलेली होती परंतु अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस सध्या पुण्यामध्ये दिसत नाहीये रात्री साधारणतः एक वाजेपर्यंत मुसळधार पाऊस होता परंतु एक नंतर काहीशा प्रमाणामध्ये जे आहे ते पावसाने दिलासा दिलेला पाहायला मिळतोय अजून तरी अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पुणे आणि घाटमात्यावरती पाहायला मिळत नाहीये परंतु ढगाळ वातावरण अजून देखील आहे मोठ्या प्रमाणामध्ये ढग आलेला आहे त्यामुळे पावसाची खरी हजेरी जी आहे ती अतिमुसळधारपणाची आज दिवसभरात जर का लागली आणि असाच पाऊस जर टिकून राहिला घाटमात्यावर तर ते पुन्हा एकदा जे आहे ते कडकवासात धरणातील पाणी वाढू शकतं त्यामुळे हवामान विभागाने सध्या तरी सावधानतेचा इशारा जो आहे तो पुणेकरांना दिलेला पाहायला मिळतोय अतिमुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागापुढे वर्तवण्यात आलेला आहे नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी